मानाई देवी क्रीडा मंडल दहिवड आयोजित भव्य दिवस एक क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडानगरीमध्ये। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय। यावेळेस मात्र चार धावा मिळतात। खेळून काढले, एक धाव मिळते। ऑन द कार्पेट चेंडू जातोय दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो म्हणजे सुबात। गुड राइडिंग इन द बिटवीन द विकेट। दोन धावा, दोन धावांनी संघाची धाव संख्या वाढते। धाव संख्या होते 6। पुन्हा एकदा पुढचा चेंडू तेजचा सुबोधसाठी। ओहो, यावेळेस सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतंय। पहिल्या दोन चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी दबाव होतं ते म्हणजे तेजसवरती, मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव न झेलता न घेता एक सुरेख टप्पा पकडला आणि सुंदर असा चेंडू काढून निर्धाव चेंडूची सांगता केली। पुन्हा एकदा पुढचा चेंडू तेजसचा। अहो, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली येतोय। ओहो, यावेळेस चुकीला माफी नाही त्याच प्रकारे नजर हाटीवर दुर्घटना। गोडवा आहे आणि तोच गोडवा घेऊन आता सुबोध आलाय मैदानामध्ये आणि त्याच गोडव्याला साजेशी कामगिरी करतोय। पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस काय फटकेबाजी करतोय सुबोध। आशिषसाठी पुन्हा एकदा 45 नंबरची जर्सी प्रदान केलेला पिचगरचा हा खेळाडू, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खरोखर चमकदार अशी कामगिरी केली होती। शकील, धावसंख्या होती 28।
यावेळेस पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र अतिदक्ष असे पंच या सामन्यासाठी आपल्याला लाभलेत. मी मागाशी सांगितलं की जरी सामना 11+11 अशा 22 खेळाडूंवरती जरी चालत असला तरी ज्यांच्या निर्णयानुसार हा सामना चालत असतो ते म्हणजे असतात ते म्हणजे पंच असे अतिदक्ष असे पंच. धावसंख्या होते 21. आपण जर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सुबोधने सांगितलं की मै झुके का नाही साला, मात्र हा बिजगरचा शकील सांगतोय की दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय की पहिल्या फलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर सुबोधने चमकदार अशी कामगिरी केली होती, मात्र आता शकील कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय. एक तेरी तर दुसरी मेरी असं आपल्याला समीकरण आपलं छायाचित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय, कारण की मैदानामध्ये सामना रंगतोय शेंदुर्मले विरुद्ध बिजगर. हो यावेळेस देखता है भजी और मांगता है वड़ा त्या प्रकारचा चेंडू, एक अवांतर चेंडू आणि अवांतर धाव. धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 22. पुन्हा एकदा शकील आशिष साठी बक्षिसांच्या सुबोध चंदूर मुळीच्या. जर आपण जर पाहिलं तर पाठीराख्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय की सुबोध षटकार मारणार की सुबोध चौकार मारणार, पण या ठिकाणी जमलेत आमचे बाला सकपाल यांचे चिरंजीव. ते सांगतात सुबोध षटकारच मारणार आणि हा चेंडू. मात्र शकील सुंदरचा कमबॅक करतोय, खरोखर सुंदरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आपण जर या अगोदरचा सामना पाहिला तर महाड विरुद्ध वाळण असा सामना झाला होता, मात्र वाळण संघाने कुठेतरी एक कडवी झुंज देता देता एक निसटता पराभव लाभला. आणि असू द्यात, हारने वाले को बाजीगर कहते, तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच चमकदार कामगिरी करणार यामध्ये काही शंका नाही, यामध्ये वाद नाही, कारण वाळण संघ काही बाद नाही. पुन्हा एकदा मैदानामध्ये सामना रंगतो म्हणजे शेंदूर मिळू विरुद्ध बिजगर. सन्मान्य शंकर शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती याचे. धाव संख्या होते 22. पुन्हा एकदा शकील. हो यावेळेस पुन्हा एकदा बॅटची काडा घेऊन चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातोय. ऑफ साईडच्या दिशेने जाण्यापूर्वी एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावीचा प्रयत्न, मात्र एका धावेवरती समाधान मानावे लागेल ते म्हणजे शेंदूरमळी संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 23. दुसरे षटक संपतंय, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 23. आता मात्र गोलंदाजी मार्क होते तो म्हणजे सम्राट. सम्राटने मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिसरा षटक टाकलं होतं आणि सम्राट प्रमाणेच गोलंदाजी केली होती. आता सुद्धा यावेळेस पुन्हा एकदा रफ्तार का सौदागर आपण मागाशी म्हटलं की परागला, परंतु आपण जर पाहिलं तर सम्राटकडे सुद्धा वेग आहे आणि चेंडू अचूक टप्प्यावर टाकण्याची क्षमता आहे. यावेळेस कुठेतरी आपल्याला एक खराब एक गचाडचं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि पंच मात्र आपला एक अंगठावरती करता येईल आणि पंचांचा एक अंगठा ज्या
म्हटलं तर तिसरा सामना हे हाणामारीचं षटक असतं, परंतु आपल्याला या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली, तिथून मात्र सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतं, ते म्हणजे बिजगर संघाचं। बिजगर हा संघ एक या जय माने क्रीडा मंडळ दहिवडच्या या भव्य दिव्य चषकाचा मानकरी म्हणून ज्या तिकडे पाहिले जातं तोच हा संघ आहे बिजगर। महाडपासून तब्बल न म्हणता केवळ 8 किलोमीटर अंतरावरती असलेला हा बिजगर संघ आज मात्र या 30 किलोमीटरचं अंतर पार करून या जय माने क्रीडा मंडळामध्ये आलाय। तो काय उगाच नाही, तो काय गोट्या खेळण्यासाठी नाही, आज बिजगर संघ सांगतोय की आम्ही नक्कीच या सामन्यामध्ये एक चमकदार कामगिरी करू। जिजाऊ चला पुढचा एकदा पुढचा चेंडू सम्राटचा। ओहो या वेळेस दांडी गुल कुठेतरी डगमगताना आपल्याला दिसतोय शेंदुरमुळी संघ। धाव संख्या होते 26, 26 धावावरती झटका मिळतो तो म्हणजे म्हणजे शेंदुरमुळी संघाचा। आणि आता मात्र सुजितची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रणित। ओहो काय सुंदर टप्पा यावेळेस एक निर्धाव चेंडूची सांगता होते। खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे बिजगर संघाकडून। या ठिकाणी तिसरं षटक संपतंय, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 26, विजयासाठी 27 धावांची आवश्यकता। कुठेतरी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये शेंदुरमुळी संघाचं पारडं जड होतं, मात्र नंतरच्या दोन्ही षटकामध्ये कुठेतरी सुंदर असं कमबॅक केलंय ते म्हणजे बिजगर संघाने। परंतु एक सन्मानजनक स्कोअर आहे तो म्हणजे शेंदुरमुळी संघाकडे, निश्चितच या संघाचा डिपेंड करणार आणि संघाला विजय प्रदान करणार शेंदुरमुळी संघ की या धावांचा पाठलाग करणार बिजगर संघ हे आपल्याला पाहायचंय। त्यासाठी आपण पाहत राहा जय मानाई क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य असा चषक, जय मानाई चषक 2023। चला पंच सामना चालू करायचे।
या ठिकाणी आमचे डीजे वाले दादा सांगतात की भिरभीर भिरभीर नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत, पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगावं लागेल की नाद एक 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 आणि फक्त एकच, तो म्हणजे दहिवाड प्रीमियर लीग। आज खऱ्या अर्थाने एक सुंदर असं आयोजन आणि सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना एकच नाद लागलाय, तो म्हणजे दहिवाड प्रीमियर लीग। या ठिकाणी पिचगर संघ आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचे, बॅट्समनची नावं कळवायचे या ठिकाणी, कारण की आपल्या या स्पर्धा आहेत या संपूर्ण यूट्यूब लाईव्ह दाखवण्यात येत आहेत, त्यामुळे खेळाडूचं नाव या ठिकाणी कळवायचंय। थँक्यू डीजे। या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, स्ट्राईक वरती येतो म्हणजे विशाल आणि नॉन स्ट्राईक येतो म्हणजे मुरारी, आणि त्यांचा सामना करतोय तो म्हणजे सुजित। पहिला चेंडू, सुंदर टप्पा, सुंदर लाईन, एक हलक्या हाताने खेळून काढला, ऑफ साईडच्या दिशेने कटवला, एक धाव पूर्ण होते आणि खरोखर सुंदर रनिंग बनवला लागेल। दोन धावा मिळत आहेत, दोन धावांनी संघाची धावसंख्या आणि वैयक्तिक धावसंख्येचा श्रीगणेश करण्यात यश मिळत होतो म्हणजे विशाल। खरोखर असं म्हटलं जातं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत, संकटावर अशा प्रकारे तुटून पडतं की जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे, आणि तोच इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये सज्ज होत आहेत। एक बाजूला येतो म्हणजे सेंदूरमळे आणि दुसऱ्या बाजूला येतो म्हणजे बिजगर। एक संघ आलाय 4 किलोमीटर वरून तर दुसरा संघ आलाय तब्बल 30 किलोमीटरचा अंतर पार करून, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चुरशीची आणि बलाढ्य अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार, यामध्ये काही वाद नाही। पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुजितचा विशालला, यावेळेस विशालच्या बॅट मधून एक विशाल असा फटका येतोय, चेंडू काळी क्षेत्रक्षर येतोय, मात्र नजर हाटी आणि दुर्घटना घटी असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि झेल ड्रॉप झाला, आणि झेल ड्रॉप होण्यापूर्वी दोन धावा पूर्ण केल्या, दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली 4। तीन चेंडू आणि 4 धावा विजयासाठी आपण जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे ते म्हणजे बिजगर संघाला। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ओहो काय सुंदर चेंडू टाकलाय पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र अतिदक्ष असे पंच या सामन्याला आपल्याला लाभलेत, त्यामुळे पंच कोणत्याही प्रकारचा दबाव खपून घेणार नाहीत। आपण किती जरी अपील केलीत तरी पंचांचा निर्णय हा अंतिमच असणार, यामध्ये काही वाद नाही। खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सुजितकडून। सुजित बांबळे बॅन फ्रॉम सेंदूरमळे 13 नंबरची जर्सी परिधान केले। पुन्हा एकदा विशाल, हो हो खरोखर सुंदर गोलंदाजी बांबळे, सुजित बांबळे लगातार 3 चेंडू निर्धाव करण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे सुजित। धावसंख्या होते 4, 5 चेंडू 4 धावा, 27 धावांचा दगडा असं आव्हान, शक्य अशक्य असं आव्हान यावेळेस मात्र विशाल चेंडूला पाठवतोय तो म्हणजे दहिवाडच्या गावामध्ये दर्शन घेण्यासाठी की आमच्या गावाचा पाहुणचार घेऊन या, कारण की विशालची बॅट आता तळपाय लागले। विशाल सांगतोय की लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही। धावसंख्या होते 10।
पण कीर्ती महान अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ओंकार कुडपाने. माफ करा. ऐकले तो म्हणजे मुरारी ज्याप्रमाणे विशालनी शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकावला त्याचा तो षटकार बघून मुरारी सुद्धा सांगतोय. मुरारीने मनातल्या मनामध्ये विचार केलाय की मी सुद्धा षटकारांची चौकारांची आतिषबाजी करणार, पण तो समोर तगड असं आव्हान आहे. जरी अंगाने खडक असला तरी गोलंदाजांचा कर्दन काळ आहे तो म्हणजे ओंकार कुडपाने. पुन्हा एकदा पवेलियन यांच्या दिशेने पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. एक धाव मिळते, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. आता मात्र 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता, ती म्हणजे बिजगर संघासाठी. पुन्हा एकदा विशाल. मागाशी आमच्या डीजे वाले दादांनी गाणं वाजवला की पहिलवान आला हो दादा, पहिलवान आला. परंतु हा या मैदानातील जर कोण खरा पहिलवान असेल तर तो म्हणजे विशाल आहे. कारण की विशाल सांगतोय, अरे पहिलवान आला नाही, अरे विशाल आया, अरे विशाल आया. विशाल नामका वादल हे मैदान में आया असं सांगतो विशाल. कारण की मैदानामध्ये सामना सुद्धा त्याच ताकदीचा आहे. समोर जरी प्रतिस्पर्धी किती तगडा असला तरी विशालची बॅट ही तडतडताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या होते 17. बॉल द्यायचे. पंच पंच चला सामना चालू करायचे. पंच धाव संख्या होते 17. आता मात्र तब्बल विजयासाठी केवळ आणि केवळ 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे कुडपाने. विशालचा सामना करेल का की विशाल. ओहो यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साइडच्या दिशेने. एक धाव मिळते, एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो हो नाम समके फ्लावर समजा घ्या, लेकिन फ्लावर नाही मै फायर हूँ. आणि का फायर हे त्यांनी दाखवून दिलं. या वेळेस सुद्धा दाखवून देतोय की मै फ्लावर नाही, अरे मै फायर हूँ, फायर. फलंदाजीसाठी येतो तो म्हणजे तेजस. आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आणि शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकात येईल. 5 बॉल
आणि हॅट्रिकचा चान्स आहे तो म्हणजे ओमकार गुडपाणेसाठी। खरोखर ओमकार गुडपाणेने काय गोलंदाजी केले आणि ओमकार गुडपाणेसाठी मला मनाचं वाटतंय की अरे रखून मे ओ उबाल, अरे जब तक जवानी है, अरे ओमकार गुडपाणे तेरे इसी अंदाज की तो हे पूरी दुनिया दिवाने। पुढचा चेंडू हॅट्रिक चान्स ओमकारसाठी। ओ हो, सुंदर आणि हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव मिळते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र मिसफील। सहा चेंडू आणि सात धावा स्ट्राईकले तो मध्ये विशाल, ज्याने पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती तोच हा विशाल। की मागे आमच्या डीजेवाले दादाने सांगितलं की पहलवान आहे रे पहलवान आया, मात्र विशालने सांगितलं की विशाल नामका तुफान आया रे विशाल नामका तुफान आया। पण आता मात्र सहा चेंडूमध्ये सात धावांचं आव्हान, काय करणार विशाल? हो यावेळेस फुलटॉस चेंडू, पंच मात्र नो घोषित करते। यावेळेस चार धावा, चार प्लस एक असे पाच। आपण जर पाहिलं तर सात चेंडूमध्ये सात धावा हव्या होत्या, आता मात्र पाच चेंडूमध्ये केवळ दोन धावांची आवश्यकता। या ठिकाणी सामना संपतोय, वीजगर संघ विजय संघ ठरतो तरी